धुळे तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना 2007 पासून लागू असलेला राहणीमान भत्ता मिळावा यासाठी अंशकालीन भविष्य निर्वाह निधीची रक्कम कर्मचाऱ्यांच्या अकाउंटला जमा करावी याबाबतचे निवेदन धुळे जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघाच्या वतीनं गटविकास अधिकारी पंचायत समिती धुळे तालुका यांना देण्यात आले. धुळे जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघातर्फे याबाबतचे निवेदन सादर करण्यात आले आहे. शासनानं ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना राहणीमान भत्ता 2007 पासून लागू करण्यात आला आहे. राहणीमान भत्ता हा ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीतून देय असलेला ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना अदा करत नाही तसेच अंशकालीन भविष्य निर्वाह निधीची रक्कम जमा करीत नाही. यामुळे शासनानं 28 एप्रिल 2020 रोजी किमान वेतन देयासाठी कर वसुली अट शिथिल केल्यामुळे शासन 28 एप्रिलपूर्वी ऑनलाईन झाल्यापासून शासन किमान वेतन हे 100% कर्मचाऱ्यांना अदा करीत होते. परंतु कर वसुलीची अट शिथिल झाली त्या महिन्यापासून शासनानं कर्मचाऱ्यांना वेतन हे कर वसुलीच्या टक्केवारीनुसार 50%, 75% अदा करीत असून कर्मचाऱ्यांना 3 ते 4 हजार वेतनावर समाधान मानावे लागत आहे. उर्वरित वेतन ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीतून अदा करायचे असते परंतु काही ग्रामपंचायती दिवाळी सण असूनही अदा केलेले नाही. तसेच संघटनेमार्फत वेळोवेळी निवेदन देण्यात आले तोंडी सूचना करूनही कारवाई झाली नाही. दिवाळीपासून ते आत्तापर्यंत कुठलाही निधी विशेष भत्ता तसेच राहणीमान भत्ता देखील देण्यात आलेला नाही. त्यामुळे याबाबतच्या मागण्या संघाकडेतर्फे करण्यात आल्या आहे. यावेळी वसंत पाटील, शरद पाटील, सुधाकर पाटील, मनोहर पाटील, गुलाब पाटील आदी प्रतिनिधी उपस्थित होते. मी वसंत पाटील, धुळे जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघ जिल्हा सेक्रेटरी. आज दिनांक 3/2/2021 रोजी माननीय गट विकास अधिकारी धुळे यांना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासंबंधित निवेदन सादर केले. या मागणीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना 2007 पासून शासनाने लागू केलेलं राहणीमान भत्ता. MDTV साठी अभिजित मोहिते, धुळे जिल्हा प्रतिनिधी.